टक्के आरक्षण जर आपल्याला द्यायचं असेल, समाजाला न्याय द्यायचा असेल, तर ती प्रक्रिया थोडीशी केंद्र सरकारकडनं पार्लमेंटमध्ये मांडण्याची जरूरत आहे. आणि ते होणार नाही का तर 100% होऊ शकतं, पण त्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. भाजप जेव्हा सत्ताधारी दोन इकडे असलेलं, भाजप ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत पण राजकारण करते, मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा राजकारण करते, धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा राजकारण करते. महाराष्ट्रामध्ये जेव्हा इथं बोलण्याची संधी दिली जाते तेव्हा राजकारण इथं करतात, पण केंद्रात हा मुद्दा नाही तर हा विषय मार्गी लावण्याची संधी त्यांच्या अनेक खासदारांना आहे. त्यांचं एक इंजिन केंद्रात आहे, बाकी 3 इंजिन राज्यात आहेत. त्यामुळे त्या सगळ्या लोकांनी, नेत्यांनी जर ठरवलं तर 100% या सगळ्यांना न्याय देता येईल. पण हे त्यांना करायचं नाही, त्यांना समाजामध्ये वाद निर्माण करायचा आहे आणि त्यातून राजकीय पोळी भाजायचा असं आम्हा सगळ्यांना वाटतं. माझं एकच मत आहे की हे जे काही राणेसाहेब बोलत आहेत नाही तर त्यांचे चिरंजीव बोलत आहेत, मराठा हा मराठा असतो, त्याच्यामध्ये उगाच तुम्ही विभाजन कुठं करू नये. आणि तसंच मराठा समाजाच्या सर्वच लोकांचं मत असतं की इतरही समाजांना विश्वासात घ्या, कुठल्याही व्यक्तीवर अन्याय नाही झाला पाहिजे. पण होतं कसं की हे सर्व जे काही राज्यकर्ते आहेत, जे सत्तेत आहेत आणि खास करून भाजपचे नेते आहेत, मुद्दामून विविध समाजामध्ये वाद निर्माण करतात. आता हा जो 96-92 हा विषय काढून हा परत वेगळा काहीतरी दिशेने हा सगळा चर्चा नेण्याचा प्रयत्न हे राणेसाहेब करत आहेत. कदाचित पवारसाहेब ओबीसी राणेसाहेब हे स्वतः करत असतील असं मला वाटत नाही, कारण का जे नेते आता इम्पोर्ट केले गेले आहेत बाहेरून, काँग्रेसने ते इतर पक्षातून भाजपने, त्यांना भाजप सांगतं असं बोला आणि मग ते तसं बोलतात. त्यामुळे राणेसाहेबांची चूक नसावी, पण भाजपने त्यांना ज्या पद्धतीने ब्रीफिंग दिलं तसे ते बोलत असावे. त्यामुळे उगाच समाजामध्ये तसंच समाजाच्या आतसुद्धा कुणी वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजू नये. आज प्रश्न बेरोजगारीचा आहे, आज प्रश्न सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना संधी देण्याचा आहे, आणि तिथं कुठंतरी हे सरकार कमी पडत आहे. म्हणून समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हा या सरकारकडनं, सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांकडनं लोकसभा इलेक्शन डोळ्यासमोर केला जातो आहे असं स्पष्ट मत अनेक लोकांचं झालेलं आहे, त्यात आमचंसुद्धा आहे.